आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. उद्या जालना जिल्ह्यामध्ये अंबडमध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा. कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार. टाइम बॉन्डवरून मराठा समाजाला नाराज करू नये, कायदा पारित करून मराठा कुणबी विषय मार्गी लावावा, सरांगेंची सरकारकडे मागणी. 24 डिसेंबर पर्यंत सरकारची वाट बघतोय, आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर 25 तारखेला बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार, जरांगे पाटलांची माहिती. 70 वर्षांपासून मराठा समाजाचं आरक्षण कोणी रोखलं नाही, सगळं काही संविधानाप्रमाणे चालतं, त्यामुळे तुम्ही आम्हाला लुटलं हे जरांगेंचं म्हणणं चुकीचं, ओबीसी नेते बंधुराव तायवाडेंचं जरांगेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ धडाडणार, 20 नोव्हेंबरला कल्याणमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा. बुलडाण्यामध्ये आतापर्यंत सापडल्या 4,15,000 कुणबी नोंदी, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 7 ते 8 लाख कागदपत्रांची तपासणी. जरांगे पाटील आज साताऱ्याच्या खटाव तालुक्यामधल्या गुंडेवाडीला भेट देणार, ग्रामस्थांनी गावाचं नामकरण मराठानगर असं केलं, जरांगेंच्या स्वागताची ही जोरदार तयारी. धनगर आरक्षणासाठी आज बारामती बंदची हाक, समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन, धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं बारामती बंद. बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी नेत्यांचे बॅनर अज्ञातांनी फाडले, अज्ञातांनी बॅनर फाडल्यानं ओबीसी समाजाकडून संताप व्यक्त, बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.